सर काय सांगाल, तुमची शेडकोसोबतच बैठक झाली, कुठल्या विकास कामांना तिथे मंजुरी मिळते राहिली? सिडकोचे MD विजय सिंगल आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज बैठक घेतली. प्रामुख्यानं सिडकोच्या अखातीत येणारे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. 2016 पनवेल महापालिका झाली आणि त्या महापालिकेशी निगडीत देखील सिडकोचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. प्रामुख्यानं सिडको वसाहतील STP गेले अनेक दिवस बंद आहे, त्याची दुरुस्ती करून तो तात्काळ महापालिकेकडे वर्ग करावा अशा प्रकारच्या सूचना दिल्या. MD देखील तात्काळ त्या संदर्भामध्ये मान्यता दिली. दुसरं प्रामुख्यानं पनवेल महापालिकेला डम्पिंग ग्राउंडची आवश्यकता आहे आणि पनवेल महापालिकेने या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार सिडकोकडे केलेला आहे. जवळपास 60 एकर जागेची मागणी त्या संदर्भात केलेली आहे. इतक्या दिवस सातत्यानं मागणी होत होती परंतु त्याला त्या संदर्भामध्ये सकारात्मक प्रतिसाद सिडकोकडून मिळत नव्हता. आज MD महोदयांनी सांगितलं की ही जागा देण्याच्या संदर्भामध्ये जागा लोकेटेड करून ती जागा आम्ही पनवेल महापालिकेला देण्याच्या संदर्भामध्ये आपण कारवाई करूया. सेंट्रल पार्क विकसित करण्याच्या बाबतीमध्ये अनेक वेळा सातत्यानं मागणी केली गेली होती. मध्यंतरी या बाबतीमध्ये एका विकसिकाला ते देण्याच्या संदर्भात देखील सिडकोकडून कारवाई झाली होती, परंतु पुढे काही झालं नाही. तर सेंट्रल पार्क विकसित करण्याच्या संदर्भामध्ये मी प्रामुख्यानं त्यांच्या निदर्शनास ती गोष्ट आणल्यानंतर नवीन आर्किटेक्ट नेमून, कन्सल्टंट नेमून, जुना आणि नवीन कन्सल्टंट बरोबर घेऊन त्या संदर्भामध्ये तात्काळ कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिलं आणि सेंटर पार्क सिडकोच्या माध्यमातून विकसित होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले. MSEB प्रश्न या ठिकाणी गंभीर आहे. अनेक ठिकाणी लाईट जाती, खास करून कामोटेच्या परिसरामध्ये. तर कामोटेच्या इथं सबस्टेशन करायला जागेची मागणी केली होती, सिडकोकडून प्रतिसाद मिळत नव्हता, परंतु सिंगल साहेबांनी सांगितलं की MSEBला जागा देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर जागा देऊ. केंद्र आणि राज्य सरकारकडून महावितरणला मोठ्या प्रमाणावरती या भागातील सबस्टेशनसाठी निधी देखील उपलब्ध आहे आणि ते काम करण्याच्या संदर्भामध्ये सिडकोकडून प्रतिसाद मिळेल. कळंबोलीच्या या ठिकाणी स्टील यार्ड येथील गैरसुविधा आहे, त्या सुविधा पुरवण्याच्या संदर्भामध्ये, खास करून त्याला अप्रोच असणारा मेन रस्ता 7 मीटरचा आहे तो करण्याच्या संदर्भामध्ये ती एक मागणी होती. डुंगी पारगावच्या विकासाच्या बाबतीमध्ये आणि गेले अनेक दिवस त्या भागातील नागरिकांना त्याच्या मागणी होती की डुंगी पारगावच्या विकासाच्या संदर्भामध्ये मध्यंतरी ड्रॉ देखील झाला परंतु निर्णय झाला नव्हता. येत्या 8 दिवसांमध्ये डुंगीच्या पारगावच्या त्या नागरिकांना न्याय देण्याची भूमिका सिडकोच्या अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने घेतली. नैना प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. आता सिडकोच्या माध्यमातून बरेचसे निविदा काढलेले आहेत, रस्ते किंवा मी त्यांना मागणी केली की 2013 या संदर्भामध्ये सिडकोकडून कारवाई झाली, परंतु शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका आपल्याकडून मिळत नाही. तर जे जे आंदोलन करते शेतकरी त्यांना एकत्रपणे घेऊन पुढं कुठल्या प्रकारे आपल्याला या बाबतीमध्ये त्रुटी राहू नये त्याच्याबद्दल एक बैठक घ्यावी अशा प्रकारच्या सूचना दिल्या. काही बऱ्याचशा भागामध्ये बौद्ध विहार असेल, सामाजिक मंदिर असेल, या माध्यमातून मागणी सातत्यानं होत होती, तर त्या बाबतीमध्ये देखील मागणी केलेली ते देखील पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये माननीय MD महोदयांनी सांगितलं. सिडको आणि पनवेलच्या भागामध्ये जो सिडकोने विकसित केलेला भाग आहे आणि त्याची वसाहत आहे, त्या भागामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे. तर MGB माध्यमातून आणि कोंढाणा धरण जे विकसित करतात किंवा सिडको त्या माध्यमातून पैसे लावून त्या कोंढाणा धरणाचं काम पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई करतात, ते लवकरात लवकर करून पनवेल क्षेत्रामध्ये आणि सिडकोच्या विभागामध्ये जास्तीत जास्त पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्याच्या संदर्भात देखील चर्चा झाली.